स्टार प्रवाह वाहिनीवरील आपल्या सर्वांची लाडकी मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत जवळजवळ 25 वर्षांचा लीप दाखवण्यात आला होता. गौरी जयदीपच्या मृत्यूनंतर नित्य आधिराज बनून मालिकेत त्यांचा पुनर्जन्म दाखवण्यात आलाय. मालिकेत नित्य आधिराज एकत्र यावेत यासाठी माईंनी भरपूर प्रयत्न केले होते. नुकताच मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित करण्यात आला होता ज्यामध्ये अधिराजला त्याच्या पूर्वजन्मीची आठवण होते आणि आपण मागच्या जन्मी जयदीप असल्याचं सत्य त्याला समजतं. पण यानंतर माई म्हणजेच अभिनेत्री वर्षा उसगावकर यांची मालिकेतून एक्झिट झाल्याचं दाखवण्यात आलंय. मालिकेच्या एक्झिटने प्रेक्षकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येते. मात्र अभिनेत्री वर्षा उसगावकर आता बिग बॉसमध्ये झळकणार या चर्चांना उधाण आलंय. तुमचे या संपूर्ण प्रकरणावर काय मत आहे आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांना बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी बज. नमस्कार, मी नंदिनी शिर्के पाटील, म्हणजेच सुख म्हणजे नक्की काय असतं या तुमच्या आवडत्या मालिकेतील आवडती व्यक्तिरेखा माई. मित्रांनो, जरी मी ह्या मालिकेतून एक्झिट घेतलेली असली तरी सुद्धा याच्या पुढचे जे भाग आहे ते मला असं वाटतं की ते खूप जास्त बघण्यासारखे असणार आहे. ऍज अन ऑडियन्स मला तरी फार उत्सुकता असेल. याच कारण, मुख्य कारण असं की जो जयदीप आहे त्याला जी आत्मीयता शालिनी ह्या कॅरेक्टर बद्दल आहे, किंवा शालिनी म्हणजे माझं कल्याण करणारी एक स्त्री आहे, मला माझी जमीन माझ्या हातातून जात होती अशा वेळेला शालिनीने मला मदत केली आणि त्या म्हणजे माझ्यासाठी सर्वस्वी आहेत असा अशी जी त्याची भावना आहे, या भावनेतून तो कसा हळूहळू बाहेर येईल आणि हळूहळू गतजन्मीच्या गोष्टी त्याच्या त्याला कशा आठवत जातील, याच्यामध्ये नित्या त्याला कशा प्रकारे मदत करेल आणि त्या आठवताना आपल्याला असं वाटेल की तो शालिनीच्या विरुद्ध होतो की काय, आणि अचानक असं होता होता परत तो कसा तिच्या तावडीत सापडेल. हे जे टॉम अँड जेरीचं एक अशा प्रकारचं म्हणजे एक युद्ध आहे, किंवा हे हा जो गेम आहे, ही जी खेळी आहे, ती खेळताना बघायला तुम्हाला खूप बरं वाटेल. म्हणजे शालिनी, जयदीप, गौरी आणि पावनी ह्या आणि इतर सगळे कॅरेक्टर्स, हेच कॅरेक्टर्स असं मी म्हणत नाही, सगळ्यांचीच त्याच्यात भर पडणार आहे ह्या नाट्यामध्ये. तर हे नाट्य रंग त्याच्यात येणार आहेत, गहिरी रंग येणार आहेत आणि हे बघायला तुम्ही विसरू नका असं मला वाटतं. मीही हे आवर्जून बघणार आहे. मला अतिशय स्वतःला उत्सुकता आहे की काय होणार आहे पुढे. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.